डिजिटल इंडियाच्या युगात आपल्या सगळ्यांना स्मार्टफोननं वेळ लावलाय. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच स्मार्टफोन शिवाय एकही दिवस राहू शकत नाहीत. पण या स्मार्टफोनच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूचा कॅन्सर होण्याची शक्यता 100% नव्हे तर तब्बल 400% वाढली आहे असा अहवाल दिलाय खुद्द IIT मुंबईच्या तज्ज्ञांनी. पाहूया हा रिपोर्ट. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला स्मार्टफोन. बँकिंग पासून रेल्वेची तिकीट काढण्यापर्यंत आणि शिळोप्याच्या गप्पांपासून ते लग्न जमवण्यापर्यंत सगळीच कामं आपला हा स्मार्टफोन करतोय. मात्र असा हा आखूड शिंगी बहुगुणी स्मार्टफोन आरोग्याला हानिकारक असल्याचं आपण कुठे कुठे वाचतो. पण तो केवळ हानिकारकच नव्हे तर जीवघेणा आहे. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मेंदूचा कॅन्सर होण्याचा धोका 400% वाढल्याचं स्पष्ट झालंय. मुंबई IIT इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक गिरीश कुमार यांनी याबाबत अहवाल केंद्र सरकारला दिलाय. तरुणांना याचा सर्वाधिक धोका असल्याचंही यात म्हटलंय. स्मार्टफोनचा अतिरिक्त वापर दुर्लक्षित करू नका, त्यामुळे मेंदूचा कर्करोग होण्याच्या शक्यतेत 400% वाढ झाली आहे. स्मार्टफोनमधून बाहेर पडणाऱ्या फ्री रेडिकल्समुळे मानवी शरीरावर मोठा परिणाम होतो. विशेषतः पुरुषांच्या जननक्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. दिवसाला अर्ध्या तासाहून अधिक काळ स्मार्टफोन वापरल्यास ते धोकादायक ठरू शकतं. लहान मुलांची कवटी नाजूक असल्यानं स्मार्टफोनच्या रेडिएशनचा मोठा धोका त्यांना संभवतो. या रेडिएशनचा परिणाम प्राणी आणि वनस्पतींवरही होतोय. मानवी DNA साठी हे रेडिएशन घातक असून त्यामुळे निद्रानाश, पार्किन्सन्स, अल्झायमर या आजारांचीही शक्यता बळावते. IIT मुंबई आणि बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राध्यापकांनी हा अहवाल तयार केला असून यावर अनेक विद्यार्थ्यांनी देखील काम केलंय. स्मार्टफोनच्या रेडिएशनचा प्राण्यांवर कसा दुष्परिणाम होतो यासाठी प्रत्यक्षात प्राण्यांवर देखील काही प्रयोग यामध्ये करण्यात आलेत. हा अहवाल आता केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाकडे देण्यात आलाय. सोशल मीडिया, गेम्स, सिनेमा, गाणी या सगळ्याचा आनंद आपण स्मार्टफोनच्या माध्यमातून घेतोय. अगदी सगळे व्यवहारही आपले ऑनलाईन झाले. मात्र स्मार्टफोनच्या या भडीमारातून होत असलेल्या धोक्याचा आपण विचारच करताना दिसत नाही. नेटवर्क क्षेत्र आहे, त्यामुळे सध्या इंटरनेट उभ्यात असल्यामुळे सगळेच मोबाईलचा खूप प्रमाणात वापर करतायत. त्यामुळे लोकांना काही आपल्या अडीअडचणी असेल तर पटकन एकमेकांना शेअर करता येतात. मोबाईलचा वापर एवढा वाढला आहे की प्रत्येक जण आता मोबाईलशिवाय जगू शकत नाही आहे. इवन तरुण पिढीच काय, आजकालची लहान मुलं पण मोबाईलशिवाय नाही जगत आहे. अभ्यासात कमी पण मोबाईलमध्ये जास्ती असतात. स्मार्टफोन वापरू नका असा सल्ला पालकांकडून, तज्ज्ञांकडून देण्यात येत असला तरी दररोजची कामं स्मार्टफोनशिवाय करता येणं शक्य आहे का याचाही विचार व्हायला हवा यात शंकाच नाही. मात्र त्यासाठी आपण स्वतःवर काही बंधनं नक्की घालू शकतो. स्मार्टफोनचा वापर किती वेळ आणि कसा करावा याचं नियोजन करता येणं शक्य आहे. जिथे स्मार्टफोन वापरण्याची गरज नाही तिथे तो टाळावा. रोज थोडाफार व्यायाम करावा. सोशल मीडियाचा वापर नियंत्रित करावा. लहान मुलांच्या हाती स्मार्टफोन अजिबात देऊ नये. शाळा कॉलेजांमधून मुलांना स्मार्टफोनपासून परावृत्त करावं. पालकांनी आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधी स्वतः स्मार्टफोनचा वापर टाळावा. स्मार्टफोन ही बदलत्या युगाची ओळख निश्चितच आहे. या स्मार्टफोनमुळे अनेक व्यवहार, अनेक कामं एका क्लिक सरशी होतही आहे. पण तज्ज्ञांनी दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. शेवटी स्मार्टफोनप्रमाणेच आपलं आरोग्यही आपल्याच हाती. दीपाली जगताप पाटील, Zee Media, मुंबई.